গে তু গে তু গে তু গে তারপরে না বিশ্রম করি বিশ্রম করি বিশ্রম এ বিশ্রম বিশ্রম তু কর তু কর आता झालं तुझ्या मनासारखं हेच हवं होतं ना तुझ्या बहिणीला काय झालं काय हे करून सवरून नामा निराळी बरी राहतेस मला माहिती अमृता अर्पिताला तुझीच फूस आहे या घरातलं माझं अस्तित्व खटकतंय तुला मला तुमचं अस्तित्व कशासाठी खटकेल काय झालं मॅम प्रॉब्लेम विचार तुझ्या बायकोला बहिणीशी संगनमत करून माझा काटा काढायचा विचार यायचा ही नोटीस बघ यश दीपंकरच्या खुनाबद्दल मला कोर्टाचं समन झालंय व्हॉट समन्स तुला समन झालंय होय दीपच्या खुनाच्या केस बद्दल आणि हे काम अर्पिताच्या कृपेनं आहे कोर्टाच्या समन्स मध्ये अप्पूचा काय संबंध कसा नाही तिचाच संबंध आहे दीपंकरच्या खुनाने आपला गुन्हा कबूल केलाय त्याला हे काम सोपवणाऱ्या साहेबरावालाही लवकरच शिक्षा होईल मग ते दोघे खोटे आहेत असं अर्पिता का सांगत फिरतीये मी आज भेटणार आहे तिला या सगळ्याचा चांगला जाब विचारेन मी तिला ताईला इतकं काय महत्वाचं बोलायचं असेल कि तिने मला इथे बोलवून घेतलं अजून कशी आली नाही हाय अप्पू मला फार महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी अग आधी हाय हॅलो काहीतरी म्हण तुझ्याकडून झालेल्या चुकांची उत्तर मागायला आली मी वाव दॅट्स ग्रेट ताई तुला आठवत मी लहान असताना भरपूर चुका करायचे आणि मग तुम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जायचीस खूप ओरडायचीस आई बाबांना माझ्या चुका कळू नयेत म्हणून आज काय विचार आहे आजही ओरडायलाच आले तुला आणि तेही आई बाबांना त्रास होऊ नये म्हणूनच मस्त चला म्हणजे पुन्हा एकदा आपण दोघी लहान होणार तर त्या नानाला तुरुंगात भेटायला का गेली होतीस तू माझी भेट गाजली तर पण ताई तू एक विसरतेस मी एक पत्रकार आहे तू खरंच पत्रकार म्हणून त्याला भेटायला गेली होतीस ऑफकोर्स मुलाखत घ्यायची होती त्याची नाही मुलाखत घ्यायची नव्हती तुला तुला डॉक्टर नानाला मम्मांविरुद्ध फितवायचं होतं तो फितूर होईल की काय या भीतीपोटी पाठवलं का तुझ्या सासूने तुला इथे जास्त बोलू नकोस अर्पिता तुला काय जाणून घ्यायचं होतं ग त्याच्याकडून हेच त्याने दीपचा खून का केला त्याचं काम कसं चालतं त्याला सुपारी कोणी दिली वगैरे त्याने साहेबरावांचं नाव सीबीआयला सांगितलंय हे तुला माहित नाही का साहेबरावांचं नाव यात गोवलं गेलं खून दुसराच कोणीतरी केलं दुसराच कोणीतरी म्हणजे कोणावर संशय आहे तुझा तुझ्या सासूवर अगं काय का तू मम्मांचे हात धुवून मागे लागली आहेस मी फक्त खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या अभ्यासानुसार साहेबरावांनी दीपचा खून केलेला नाही त्यांना क्लीन चीट द्यायला ते लागतात कोण तुझे तसं म्हटलं तर कल्याणीबाईच माझ्या कोणीतरी लागतात अर्थात तुझ्या नात्याने पण फक्त आपलं ते कोणीतरी लागतायत म्हणून त्यांचे गुन्हे नजरेआड करणं मला पटत नाही तू ऐकणार नाही असतं
मम्मांच्या पार्टीवर राहणारच. निदान दीपच्या मर्डर केस मधला त्यांचा रोल समजेपर्यंत तरी. ठीक आहे, मग माझाही एक निर्णय ऐक अप्पू. ही तुझी आणि माझी शेवटची भेट. हो, यापुढे तुझा माझा काहीही संबंध नाही. ताई काय बोलतीस तू? बस, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. तू तुझा हट्ट सोडणार नसशील ना, तर मीही माझ्या निर्णयावर ठाम आहे, लक्षात ठेव. थांब ताई, मला तुला गमवायचं नाहीये. कुठलाही निर्णय घेण्याआधी जरा माझ्या बरोबर चल. तू चल. कल्याणी कोर्टाच्या कामात अडथळा आणणार नाही. तू जर गुन्हा केलेलाच नसशील तर घाबरतेस कशाला? ताठ मानेनं साक्षीला जा. हॅलो. हॅलो कल्याणी, आलीस दिल्लीहून? आता गजाआड जायची तयारी कर. काहीतरी बरळू नकोस मृणाल. कोर्टाचं समन्स तुला मिळालेलं दिसत नाही अजून. रुटीन साक्षीसाठी बोलावलंय मला. आरोपीच्या पिंजरात उभं करणार असल्याच्या थाटात बोलू नकोस. नेहमीप्रमाणे भ्रमाचा भोपळा फुटला की मग नाराज होशील. भ्रमाचा भोपळा कुणाचा फुटतोय तो कळेलच उद्या कोर्टात तू साक्षीसाठी उभे राहिल्यावर. मृणाल, अशा कितीतरी साक्षी केसेस मी लहानपणापासून बघत आली ग. मला नाही भीती वाटत त्यांची. असं मग आता तर तू जाच कोर्टात, मीही येणार आहे. तुझ्यावर झालेले आरोप ऐकायला आणि तुझं काळं ठिक्कर पडलेलं तोंड पाहायला. हाऊज दॅट? उगीच भलती सलती स्वप्न बघू नकोस मृणाल. कल्याणी पटवर्धन म्हणतात मला. तुझी ही गुरमी खूप थोडे दिवस चालणार आहे कल्याणी. तूच दीपचा खून केलायस हे कोर्टात सिद्ध होईल आणि तो दिवस आता दूर नाहीये. तुरुंगात जायची तयारी सुरूच कर तू कल्याणी. ही इतक्या फर्मली बोलली याचा अर्थ विशालच्या हाती माझ्या विरुद्ध नक्कीच काहीतरी हाती लागलं असणार. पण काय? बस 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 बस, थांब. काय झालं अप्पू, कुठे जायचंय? ताई, खरं तर मी तुला सत्य इतक्यात सांगणार नव्हते, पण आता मला वाटतंय की वेळ आली. पण काय? पण चल. अप्पू ग, काय करतेस तू जरा सांगशील का? चालू आहे ना व्यवस्थित? लागेल ना बाहेर फोन. ताई, ते जोडपं दिसतंय, त्यांच्याच कडे नेत होते मी तुला. कशाला? तू बस तिथे बस बघू. ताई, तू एक काम कर, तू त्या बाईशी जाऊन बोल, तिच्याशी गप्पा मार. अगो, ओळखल्या पाळा गप्पा काय मार? कोण आहे कोणती? तू तिच्याशी जाऊन बोल, मग तुला सत्य काय ते नक्की कर. आणि जर तरीही तुला वाटलं की दोष माझा आहे तर तू सांगशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. अप्पू, तू काहीतरीच बोलतेस वेड्यासारखं. ताई प्लीज. अगो प्लीज. पण मी? ताई प्लीज. ओके. हॅलो. हा सिद्धार्थ, कसा आहेस बेटा तू? नाही बघ, जास्त त्रास करून घेऊ नकोस. हो हो हो. तुम्हाला पण फोन करायचा आहे काय? हो, थोडा वेळ लागेल, चालेल ना? हा, नो प्रॉब्लेम. आमच्या मुलाला फोन लावलाय, अमेरिकेला असतो तो,
हो का? ओ हो हो. अरे तू डॉक्टर आहे तो तिकडे मोठ्या हॉस्पिटल मध्ये कामाला आहे. तुम्ही काय करता? मी पण डॉक्टर. डॉक्टर? अरे वा, बस इकडे बस. वाट बघते घरी. बस तुझ्याकडे बघून मला वाटलंच होत तू खूप शिकलेली असणार म्हणून. तुमचा मुलगा कसला डॉक्टर आहे? ते काय सर्जन का काय म्हणतात ना ते शिकलाय तो. आम्ही आता त्याच्या मागे लागलोय लग्न कर म्हणून. का त्यांना करायचं नाहीये का? तो इथे भारतात येईल तेव्हा लग्न करेल ना. त्याला म्हणे तिथून सुट्टीच मिळत नाही, इतके बिझी असतात ते. तर काय, पण ह्या जगण्याला काही अर्थ आहे का ग? तूच सांग. एकुलता एक मुलगा आमचा, पण तिकडे वनवासात राहिल्यासारखा एकटा राहतोय. आज हे बजावणार आहेत त्याला ताबडतोब निघून ये म्हणून. आणि तो एकदा इकडे आला की चांगली मुलगी बघून लग्नाच्या बेडीत अडकवणार आहे त्याला. तुझं लग्न झालंय? हा हो. का? नाही ग, सहज भेटला का सिद्धार्थ? काय म्हणत होता? घरी चला सांगतो. बर येतो हा आम्ही, कधीतरी ये आमच्याकडे. ते बघ पुढच्या गल्लीतलं कॉर्नर वरचंच घर. हो हा ये हा. चला चला. अहो ही पण डॉक्टर आहे. छान 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 छान. अगं तो काय म्हणाला तुला ऐकायचंय ना? आपण घरी जाऊ आणि मग तुला सांगतो काय आहे ते. हो काही काळजी करू नकोस, अगदी चांगला आहे तो. अप्पू काय वेडबीट लागले की काय तुला? कोणाच्याही मागे मला जायला सांगतेस? कोण होते ते? डॉक्टर नानाचे आई वडील. डॉक्टर नाना? म्हणजे तो दीपंकरचा खुनी? तोच ज्याला पोलिसांनी दीपचा खुनी म्हणून पकडलं. अगं अप्पू, पण त्या बाई मला सांगत होत्या की त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे म्हणून. तुला अमेरिकेत म्हणाले, मला जर्मनीला म्हणाले. अगं पण आत्ता त्यांनी माझ्या समोर स्वतःच्या मुलाला अमेरिकेला फोन लावला होता. ते गृहस्थ इतका वेळ त्याच्याशी बोलत होते. ताई आता तूच सांग, इतक्या सुसंस्कृत घरातला शिकलेला मुलगा खुनी असेल? तुझा काहीतरी गैरसमज होतोय अप्पू. मी सांगितलं ना यांचा मुलगा इथे नसतो. तो इथेच आहे तुरुंगात. त्यांच्या घरी मी नानाचा फोटो बघितला आणि दीपचा खुनी म्हणून ज्या नानाला पकडलंय तो हाच आहे. एक एक, एक मिनिट अप्पू, माझ्या काहीही लक्षात येत नाही. फार विचार करूही नकोस, मला एवढंच सांग, ह्यांचा मुलगा खुनी असू शकतो हे तुलाही पटत नाहीये ना? म्हणजे डॉक्टर नानांनी खून केलेलाच नाही आणि साहेबरावांनी त्याला सुपारीही दिली. आणखीन एका ठिकाणी. अगं पण नाही. चल अगं कुठे पण अप्पू. अगं हां बोला मॅडम, काय सेवा करू? एक प्रॉब्लेम झालाय, तुमची मदत हवी आहे. हुकूम करा. दीपंकर राजे खून खटल्यासंबंधी मला कोर्टाचं समन झालंय. आय सी, काय म्हटलंय त्यात? केसच्या संदर्भात साक्ष द्यायला बोलवले मला. हो ना, मग त्याच्यात काय एवढी काळजी करण्याचं कारण नाही. पब्लिक प्रोसिक्युटरच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरं द्यायची नाहीत. तेच तुम्हाला विचारायचं होतं, ही साक्ष कितपत गंभीर असणार आहे. अहो ते तुमच्या उत्तरांवर अवलंबून आहे मॅडम. तुम्ही जर सरकारी वकिलांना पुढचा प्रश्न विचारण्याची संधीच दिली नाहीत तर ते तुमचं काही करू शकत नाहीत. पण दीपंकर राजे माझ्या पक्षाचा कार्यकर्ता होता, हे तर मी नाकारू शकत नाही ना. एवढ्याच विधानाला फक्त होकारार्थी मान हलवायचे, इतर काही विचारलं तरी मला माहीत नाही हेच उत्तर द्यायचं. ठीक आहे, पण जोशी तुम्ही मला जरा ऑफिसमध्ये येऊन भेटा, म्हणजे आपण सविस्तर बोलू याबद्दल. तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच येतो. नको नको, सुनावणी काय उद्याच नाही आहे. मला एकच भीती वाटते जोशी, साहेबराव आपली स्वतःची मान सोडवण्यासाठी मला यात अडकवत नाहीये ना. कशाला काळजी करताय, मी आहे ना. हे बघा मी आजच येतो, ते समन्स मला एकदा बघावंच लागेल. ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही 4 वाजता ऑफिसला या. चालेल, नक्की, बाय.
तू इथे कशाला आलीस? काय हवंय तुला? मी ह्यांच्या बरोबर आले. अरे तू? तुम्ही म्हणालात ना तुमचा मुलगा डॉक्टर आहे, मला एक काम आठवलं. पण तो इथे नाहीये. हो पण त्याची पुस्तकं असतील ना, मला एक महत्वाचं पुस्तक हवं होतं. पुस्तक? हां हां, पण नक्की कुठचं पुस्तक हवं आहे ना ते तू ह्यांना सांग. मी आत येऊ का? ये ना, ये. तूही ये ना, आपल्याला जे पुस्तक हवं आहे ते घेऊनच जाऊ आपण. ये रवी, यावेळी कामाची कोणतीही चूक व्हायची नाही. इतने सालों से जिसके पीछे मैं लगा था वो कामयाबी अब मुझे हाथ लगते नजर आ रही है. हेलो विशाल, कल्याणी बोलती है, ऐकतोस ना? फिलहाल मैं बहुत बिजी हूँ, जो भी कहना है जल्दी कहो. हे बघ विशाल, मला तुला भेटायचं आहे लगेच. सांगितलं ना मी बिझी आहे. ठीक आहे, मग संध्याकाळी तरी भेटशील ना? नाही, पॉसिबल नाही, एका मित्राकडे जायचं आहे. अच्छा, माझ्यापेक्षा तुला तुझा दोस्त जास्त इम्पॉर्टंट आहे का? बाय. हा रवी, कुठे आहोत आपण? विशालचीही काही बोलायची इच्छा दिसत नाहीये, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम असणार. काय असेल, नक्की काय असेल ज्यामुळे मृणाल आज इतक्या ठामपणे बोलली माझ्याशी? व्हॉट इज इट? काय झालं मामा? काय नाही ग, या समन्स विषयी बोलायचं होतं. समन्स? काल आलं ते? या दीप मर्डर केसमध्ये मला उगीचच गोवलं जाते. साक्षीदार म्हणून मला बोलावलंय, त्याचा किती बाऊ करतायत सगळेजण. कोण बाऊ करतंय? तुला उगीचच तसं वाटतंय? नाही तेजस, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावे आहेत. म्हणजे काही पुरावे मागे सोडलेस का तू? तसं नाही ग, दीपच्या खुनाचं नाही म्हणते मी, त्यांच्या हाती आणखीन काहीतरी लागलंय. त्याशिवाय विशाल आणि मृणाल इतके गुरमीत नाही बोलणार. काय असू शकतं ग? आपल्याला कसं कळणार? हा नानाचा डाव चांगला जमवून आणला होता मी, आता मध्येच आणखी काहीतरी उपटलंय. जे व्हायचंय तेच होणार ना मामा? तेजस, मी दिल्लीहून आल्यापासून पाहते तुझं वागणं बदललंय. काय झालंय? कुठे काय, काहीच नाही. अगं तुला ते सुनावणीसाठी बोलवलं ना, म्हणून उगाचच तुला तसं वाटतं.